नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनल मी संदीप गनोरकर तर आज आपण या व्हिडिओने पाहणार आहे प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण या अंतर्गत जे घरकुलांचे घरकुल मिळत असते त्यामध्ये तुम्हाला सरकारकडून एक लाख वीस हजार रुपयाचे योगदान हे मिळत असते तर त्यामध्ये तुमचे नाव आलेले की नाही हे आज आपण या व्हिडिओने पाहणार आहे तर दोन हजार बावीसची लिस्ट ही आलेली आहे तर त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे बघायचे याची सविस्तर माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया त्याचपूर्वी जर तुम्हाला काही तुमच्या समस्या असतील काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पी एम ए वाय जी लक्षात सुद्धा पी एम ए वाय जी तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्टली लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा या लिंकवर येऊ शकता आणि या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला जर तुम्हाला पूर्णतः माहिती हवी असेल तर तुम्हाला इथे अबाउट म्हणून एक ऑप्शन मिळेल होमच्या बाजूला त्यावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची डिटेल्स पाहायला मिळेल तिथे अबाउट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर ही तुम्हाला सर्व माहिती रीड करून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला किती मिळणार आहे एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे तर इथे पहिली किस्त तुम्हाला चाळीस हजार रुपये येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व किस्त कधी येणार आहे किती दिवसांनी येणार आहे तुम्हाला कशी सर्व प्रोसेस यामध्ये दाखवलेली आहे तर इथे तुम्ही ही माहिती रीट करून तुमचं त्यानंतर लिस्ट बघण्याकरता तुम्हाला इथे अबाउटच्या बाजूला एक आवाज सॉफ्ट नावाचे एक हे आहे फोल्डर आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली त्याचे सब मेनू पाहायला मिळेल तिथे सब मेनूमध्ये तुम्हाला इथे रिपोर्ट नावाचा एक फोल्डर पाहायला मिळेल इथे लक्षात द्या तर इथे तुम्हाला रिपोर्टवर यायचं आहे तर इथे तुम्हाला जिथे दोन नंबरचा जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली तुम्हाला इथे पाहायला मिळेल चार नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे लक्षात सुद्धा तर इथे फिरिफाय संबरी नावाचं एक चार नंबरचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला या डॅशबोर्डची सुद्धा मी डायरेक्टली लिंक दिलेली आहे तुम्हाला कुठे पण क्लिक न करता डायरेक्टली या पोर्टलवर तुम्हीसुद्धा येऊ शकता तर यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट डिस्ट्रिक्ट वाईज पोर्टल लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली या लिंक करू शकता त्यानंतर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं तुम्हा स्टेट जे पण असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा जो पण तुमचा जिल्हा असेल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं तुमचा आला विलेज सिलेक्ट करायचं आहे जे पण तुमचं गाव असेल त्यानंतर तुम्हाला एक इथे क्वेश्चन विचारला जाईल तो क्वेश्चनचं आन्सर इथे तुम्हाला द्यायचं आहे जसं मायनस प्लस तुम्हाला प्लस विचारू शकते इथे मायनस आहे तर इथे तुम्हाला जे पण असेल ते आन्सर तुम्हाला इथे जो पण त्यांचा इज इक्वल टू असेल ते इथे तुम्हाला फील करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जर मायनस असेल तर मायनस प्लस असेल तर प्लस ते बघून तुम्हाला इथे फिल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुमच्या सर्व तुमच्या गावांची यादी इथे पाहायला मिळेल तिथे तुम्ही बघू शकता त्यांचा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा पाहायला मिळेल आणि त्यांचे नावसुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर कॅटेगरी वगैरे तुम्हाला एस सी एस टी जे असेल ते पाहायला मिळेल तिथे तुम्हाला अशा प्रकारे सर्व्ही लिस्ट पाहायला मिळेल जर यामध्ये तुमचे नाव असेल तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे नाव आहे की नाही एकदा पूर्णतः बघून घ्या यामध्ये जर तुम्हाला ही यामध्ये जर तुमचं नाव असेल तर ही लिस्ट कशी डाउनलोड करायची हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे तर जर तुमचं नाव असेल तर ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करूनच घ्या कारण पुढे लिंक चालेल न चालेल किंवा कोणत्या नंतर जर कदाचित तुमचं जर मेंटेनन्स प्रॉब्लेममुळे जर लिंक चालली नाही तर इथे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे ग्रीन बटनवर डाउनलोड एक्सल फाईल तुम्ही इथून डाउनलोड करू शकता जर तुम्ही मोबाईलमध्ये करत असाल तर खाली एक रेड कलरचा ऑप्शन आहे डाउनलोड पी डी एफ फाईल तर इथे तुम्हाला डी डाउनलोड पी डी एफ फाईल क्लिक करायचं जर तुम्ही मोबाईलमध्ये करत असाल तर डाउनलोड पी डी एफ फाईल करा त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमची पी डी एफ फाईल ही डाउनलोड होऊन जाईल हे तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता सुद्धा आणि तुम जर कॉम्प्युटरमध्ये करत असाल तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा त्यानंतर जर तुमचं इथे नाव असेल तर हे नाव त्यामध्ये तुमची किस्त किती आलेली आहे काय आले आहे ते पण आपण पुढे बघणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पी डी एफ ही डाउनलोड करून घ्यायची आहे तर आता आपण बघणार आहे की तुमचं नाव जर याच्यामध्ये आले असेल तर त्याचे तुम्हाला कधी किती रुपये आले आहे तुमचं काम कुठेवरी आलेलं आहे हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे तर पुढे कसे बघायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता बघणार आहे की जर तुमचं इथे नाव आलेलं आहे तर इथे तुम्हाला जर तुमच्या नावासमोर जर तुम्हाला इथे पी डी एफ सेव्ह करता येत नसेल कर तर इथे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता तर मोबाईलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला इथे तुमचा एम नंबर मिळून जाईल तर इथे तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे जर तुम्हाला इथे नाव बघायचा आहे तुमच्या किस्ता कधी किती आलेल्या आहे तर यासाठी तुम्हाला त्या एम एच नंबरवर क्लिक करायचा आहे एम एच नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल आणि इथे तुमचं नाव वगैरे आणि तुम्हाला किती किस्ता जमा झाल्या कोणत्या बँकमध्ये जमा झाले आहे इथे सर्व प्रकारची तुम्हाला इथे डिटेल्स पाहायला मिळेल इथे खाली येऊन तुम्ही सुद्धा सर्व किस्त बघू शकता जर त्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इथे तर, तुम्हाला के लाना तर अशा जर तुम्हाला इथे इमेज नंबरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारेचा जर प्रॉब्लेम पाहायला मिळत असेल तुमच्या मोबाईलवर सुद्धा किंवा लॅपटॉपमध्ये इथे इमेज नंबरवर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉब्लेम पाहायला मिळत असेल तर यासाठी काय सोल्युशन आहे तर इथे तुम्हाला ॲडव्हान्स नावाचा एक ऑप्शन पाहायला मिळेल तर या ॲडव्हान्स नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खाली प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे लक्षात असू द्या मोबाईलमध्ये सुद्धा असेच करायचं आहे जर तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा करत असाल त्यानंतर प्रोसिड या नावाच्या या वॉर्सनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुमची डिटेल्स पूर्ण प्रकारे शो होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ही डिटेल्स पाहायची आहे त्यानंतर इथे खाली येऊन तुम्ही बघू शकता तुमच्या बँकला किती पैसे जमा झाले आहे तुमचे फोटो वगैरेसुद्धा इथे पाहायला मिळेल जर तुम्ही काम वगैरे केले असेल तर इथे तुम्हाला तुमच्या कामाच्या फोटोसुद्धा पाहायला मिळेल तुमच्या किस्त कोण्या तारखेला जमा झालेल्या वगैरे सर्व आणि कोण्या बँकमध्ये जमा झालेल्या आहे ते सर्व प्रकारचे तुम्ही इथे डिटेल्स बघू शकता ज्यांचे काम झालेले आहे त्यांचे कामाच्या फोटो स्लाबची किंवा तुम्ही जर आणखी काही जे काही का केले असेल त्या घराच्या फोटोसुद्धा तुम्हाला इथे शो होईल स्टेप बाय स्टेप फोटो असतात तर या काम घराचे काम फक्त जस्ट त्यांचे लागू आल्यामुळे इथे जुन्या घराचे फोटो आहे ज्यांचे नवीन घर झालेले आहे त्याचे कम्प्लीट झालेले आहे त्यांना किती किस्त आलेल्या आहेत कधी आलेले आहे हे सर्व इथे पाहायला मी तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र